विनायक मेटे आहेत। विनायकजी, निर्णय आपल्याला कळलाच असेल, हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयाला, आपली पहिली प्रतिक्रिया? आज माननीय हायकोर्टाचा जो निर्णय आलेला आहे मराठा समाज आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल आरक्षणाबद्दल, हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे। संपूर्ण गरीब समाजाच्या जे काही पुढे त्यांचा जे विकास होणार होता, शिक्षण मिळणार होतं, नोकरी मिळणार होतं, त्याच्यावर ही करणार आहे, त्याच्यावर पूर्णपणे बोळा फिरवणारा, त्यांना अंधारात ढकलणारा हा माननीय हायकोर्टाचा निर्णय आहे। परंतु असं जरी असलं तरी माननीय हायकोर्टाने कोणत्या मुद्द्यावर कोणत्या गोष्टीवर ही स्थगिती दिलेली आहे, त्यामध्ये कोणत्या लूपहोल्स आलेले आहेत त्यांच्या नजरेत, हे पाहण्याचं काम आम्ही, त्यांचा निकाल आमच्या हातात आल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही जास्त। म्हणून त्या निकालाची प्रत हातामध्ये आल्याच्या नंतर, संबंधित वकिलांशी चर्चा केल्याच्या नंतर, आम्ही यानंतर या संदर्भामध्ये अपील करायचं का अन्य काही गोष्टी करायच्या, तर याचा आम्ही निर्णय निश्चितपणाने घेऊ। परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे, मुस्लिम समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे, ते रद्द आम्ही होऊ देणार नाही। याकरता जर आम्हाला स्थगिती वरच्या कोर्टात जाऊन स्थगिती घ्यावा लागेल तर ती घेण्याचं काम करू। वेळ प्रसंग पडला तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बोलून कायद्यामध्ये बदल करावा लागेल आणि नंतर निर्णय घ्यावा लागला तरी आम्ही तो घेण्याची विनंती आणि घेण्याचं काम त्यांना करायला लावू। परंतु या राज्यातल्या गरीब मराठा समाजावर आणि मुस्लिम समाजावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। जे आरक्षण दिलेलं आहे ते रद्द होऊ देणार नाही। मागच्या सरकारने आरक्षणाचा निर्णय अत्यंत घाईगर्दीने घेतला होता आणि निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मतांच्या राजकारणासाठी त्यांनी हा निर्णय घेतला। हा निर्णय न्यायालयामध्ये टिकणार नाही याची त्यांना माहिती होती, खात्री होती, तरी सुद्धा त्यांनी तो त्याच पद्धतीने घेतला, कारण त्यांना केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायची होती, त्यांना प्रत्यक्षात काही करायचं नव्हतं। त्यामुळे मागच्या सरकारने राजकारण केलं, मागच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी राजकारण केलं, न्यायालयासमोर नेमकं काय काय झालेलं आहे आणि न्यायालयाने काय म्हटलेलं आहे याचा अभ्यास केल्याशिवाय या बाबतीत पुढे काय म्हणता येणार? बरं, पण मग काय भाजप आता पुन्हा एखादी समिती स्थापन करून किंवा अभ्यास गट स्थापन करून असा निर्णय घेण्याला घेऊ शकेल का? काय या संदर्भात सांगाल? त्यानंतर त्याबद्दल भाष्य करणं योग्य आहे। माझा सर एक मिनिट, विनायक मेटे आपल्या बरोबर आहेत। मेटे सर, काय वाटतं तुम्हाला, हा निर्णय सगळा घाई गडबडीत झाला असं म्हणतात भंडारी सर? नाही, तसं असं नाहीये की काही गडबडीमध्ये निर्णय घेतलेला नव्हता। हे मात्र नक्की होतं की जो निर्णय मागच्या सरकारने अगोदरच घ्यायला पाहिजे होता तो घेतला नाही। लोकसभेमध्ये त्यांना थोडस चपराक बसल्यानंतर मग त्यांनी विधानसभेची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तो निर्णय घेतला, ही गोष्ट खरी आहे। परंतु काही गडबडीमध्ये घेतला असं अजिबात म्हणता येणार नाही, कारण असे निर्णय हे अतिशय कायद्याच्या कसोटीवर टिकेल हे बघूनच घ्यावं लागतात। त्याकरता आम्ही सगळे पुरावे जमा केलेले होते, कागदपत्र जमा केलेले होते, सगळे डॉक्युमेंट आम्ही ते समितीकडे दिलेले होते, समितीने ते घेतलेले होते। आता ते सगळे डॉक्युमेंट सगळे जे आहेत हे कोर्टामध्ये गेले की नाही गेले हा पाण्याचा आम्हाला पाहावा लागेल। मग कुठं नेमकं कमी पडलो याची माहिती घ्यावा लागेल। म्हणून या निर्णयाची प्रत आमच्याकडे हाताला आल्याच्या नंतर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बोलल्याच्या नंतर ह्या निर्णय कसा परत आम्हाला आपल्याला ठेवता येईल याचा निर्णय घेऊ। पण मी तुम्हाला एक सांगतो आणि आपल्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला मी सांगू इच्छितो की जरी माननीय मुंबई उच्च हायकोर्टाचा निर्णय जरी आता स्थगिती त्याला दिली असेल, हा दुर्दैवी असेल, तरी याला आम्ही असंच सोडणार नाहीत। या सगळ्या आरक्षणाला ते पूर्णपणे मिळूनच आम्ही देऊ,
ठीक आहे, धन्यवाद विनायक मेटेजी. आपण बोलला जी 24 तास बरोबर. शिवसंग्रामचे नेते आपल्या बरोबर होते, माधव भांडारी आपल्या बरोबर होते. याबाबत निर्णयाची प्रत आल्यानंतर आम्ही काय ते बघू असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचा संपर्क आता तुटलेला आहे. धन्यवाद माधव भांडारी, तुम्ही आमच्या बरोबर बोललात. त्याचप्रमाणे दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते, सविस्तर विश्लेषण या निर्णयाबाबत करत होते. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर हायकोर्टाच्या या निर्णयाबाबत सांगत होते. हायकोर्टामधून हा महत्वाचा निर्णय मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा आलेला आहे, त्याबाबत माहिती देत होते. धन्यवाद अजित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.